नमस्कार, मी मुग्धा गोखले। मी सावरकर या स्पर्धेमध्ये मी वरिष्ठ गटातून सहभागी होती आहे। माझा पत्ता असा 788 मयुरेश्वर अपार्टमेंट, गावभाग, सांगली। माझा संपर्काचा क्रमांक आहे 77 09 86 00 82। माझ्या भाषणाचा विषय आहे स्वातंत्र्यवीर सावरकर देशाचे पहिले पंतप्रधान झाले असते तर। 1965 मृत्यूच्या आधी 4 महिने सावरकरांनी ऑर्गनायझरच्या दिवाळी अंकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांच्या मनातल्या भारताच्या कल्पनेसंबंधी म्हटलं होतं, माय इंडिया वुड बी अ डेमोक्रॅटिक स्टेट इन विच पीपल बिलॉंगिंग टू डिफरंट कास्ट अँड रिलिजन अँड सेक्ट वुड बी गिव्हन परफेक्ट इक्वॅलिटी, नन वुड बी अलाउड टू डॉमिनेट अदर्स, नन वुड बी डिप्राइव्ड ऑफ इट जस्ट अँड इक्वल राईट्स ऑफ फ्री सिटिझनशिप। काय आहे, आपल्याकडे बरेच महात्मे, विचारवंत, तत्वज्ञ यांनी भारताची वेगवेगळी स्वप्न पाहिली होती। त्यातली बरीचशी स्वप्नाळू होती, पण द्रष्ट्या सावरकरांनी भारताबद्दल जे सांगितलं ते अगदी सोपं, सरळ आणि तर्कशुद्ध होतं। ज्या सावरकरांनी सगळ्या गोष्टी भारताबद्दल सांगितल्या होत्या त्या आज अनुभवानं सिद्ध होताना दिसत आहेत। ज्या सावरकरांनी स्वतःचं हित कधीच पाहिलं नाही, ज्यांच्यासाठी राष्ट्रहित आणि समाजहित सर्वोच्च होतं, त्या सावरकरांच्या मार्गावर आपण मार्गक्रमणा केली असती तर आपल्या देशाची महासत्ता कधीच झाली असती। स्पर्धेमध्ये सुचवलेल्या विषयाप्रमाणे सावरकर जर देशाचे पहिले पंतप्रधान झाले असते तर निःसंशय त्यांच्या मनातलं देशाबद्दलचं सुखस्वप्न हे साकार झालं असतं। माझ्या मनामध्ये प्रश्न येतो की पहिले पंतप्रधान म्हणजे नेमके केव्हा, म्हणजे कोणत्या वेळी ते पंतप्रधान झाले असते। मला असं वाटतं मार्सेलिसला त्यांनी मारलेली जी उडी होती ती जर यशस्वी झाली असती तर ते तेव्हाच सुटले असते, पुन्हा काही इंग्रजांच्या हाती लागले नसते। बाबासाहेब पुरंदरेंनी या संदर्भामधली एक आठवण सांगितली। सावरकर म्हणाले होते की मी जर 10 साली सुटलो असतो तर सुभाषबाबूंनी जे केलं तेच मीही केलं असतं। आणि हे खरंही वाटतं, 10 साली ते जर निसटले असते तर पुढची 4 वर्ष त्यांना सहज मिळाली असती। जागतिक महायुद्धाचा अंदाज त्यांनी तेव्हाच वर्तवलेला होता। मदनलाल धिंगरांच्या नावे तलवार नावाचं जे पत्र त्यांनी काढलं होतं आणि त्याच्यामध्ये जो लेख लिहिलेला होता त्याच्यामध्ये येत्या 3-4 वर्षांमध्ये कील कालव्यावरून जर्मनी आणि फ्रान्स यांच्यात युद्ध होईल असा अंदाज त्यांनी बांधलेलाच होता। मग त्याचा फायदा करून घेऊन आधीच तयारी करता आली असती हा विचार त्यांनी केला असता। म्हणजे दुसऱ्या महायुद्धामध्ये सुभाषबाबूंनी जे केलं ते सावरकरांनी पहिल्या महायुद्धाच्या वेळी केलं असतं। म्हणजे इथल्या सैन्याला फितवायचं, इंग्रज अधिकाऱ्यांना कैद करायचं आणि भारत स्वतंत्र झाला म्हणून जाहीर करायचं। 1857 झालं तसंच। मग पुढं इंग्रजांना हाकलून देऊन देश स्वतंत्र झाला असं जाहीर करायचं। मुळामध्ये रशियाचा झार आणि जर्मनीचा कैसर यांच्याकडून भारत स्वतंत्र म्हणून घोषित करून घेतला की त्याबाबत मान्यताही करून घ्यायची। मग नंतर सावरकर पंतप्रधान झाले असते आणि कदाचित त्यावेळी असणारा मोठा पक्ष काँग्रेस त्यामध्ये ते गेले असते। लोकमान्य टिळकही त्यावेळी होते, ते नक्की पंतप्रधान झाले असते आणि मग कुठल्या महात्म्याचा उदय होण्याचा काही प्रश्नच उद्भवला नसता। स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान असणाऱ्या सावरकरांनी पुढं अग्रक्रमानं हाताळे असते ते प्रश्न होते संरक्षण, परराष्ट्र धोरण आणि आर्थिक धोरण। पहिली गोष्ट त्यांनी केली असती ती म्हणजे देशाच्या सीमा निश्चित करून घेतल्या असत्या आणि सैन्याची संख्या कोटीवर नेली असती आणि त्यानंतर कारखाने, रस्ते, शिक्षण यासारख्या सुधारणांकडे त्यांनी लक्ष दिलं असतं। त्यांचं म्हणणं होतं की सैन्याची जर शक्ती असेल तर शत्रूला बाहेरच्या बाहेर रोखता येतं आणि मगच या कारखान्यांचा, या सुखसोयींचा, रस्त्याचा, संपत्तीचा आपल्याला उपभोग घेता येतो, नाहीतर मग हे सगळं असून नसल्यासारखंच होईल। दुसरं म्हणजे परराष्ट्र धोरण ठरवताना राष्ट्रीय हित लक्षात घेऊन त्यांनी ठरवलं असतं। म्हणजे इतर देशांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवताना ते आपल्या देशाला अडचणीत आणणारे नाहीत ना हे पाहिलं असतं। चीनला असणारी भूमीची भूक आणि त्यांची संभाव्य आक्रमणं ही त्यांनी तेव्हाच ओळखलेली होती। चीनचं जे धोरण आहे किंवा ज्या हालचाली आहे त्या भारताला बाधक नाहीत ना असं जर दिसलं असतं तर त्यांनी चीनशी सहकार्य केलं असतं
आणि चीनचा आपल्यावर जितका विश्वास आहे तितकाच विश्वास त्यांनी चीनवर टाकला असता. आर्थिक बाबतीमध्ये विचार करता मुळात सुरुवातीपासूनच त्यांचा स्वदेशीचा आग्रह होता हे विसरता कामा नये. राष्ट्राची संपत्ती, आरोग्य, सामर्थ्य हे सगळं शेतकरी आणि कामगारांवर अवलंबून असतं. सैन्य भरती सुद्धा याच वर्गामधून होत असते. हे लक्षात घेऊन हे वर्ग आणि त्यांची निवासस्थानं असणारी खेडी ही संपन्न कशी होतील, सामर्थ्यवान कशी होतील हे याकडे त्यांनी जास्त लक्ष दिलं असतं. म्हणजे कसं आहे की केवळ जीवनावश्यक गोष्टीच नव्हे तर सर्व सुखसोयींचा लाभ या वर्गांना कसा मिळेल हे पाहिलं असतं. परकीय स्पर्धेपासून आपल्या देशी उद्योगांचं संरक्षण करण्याचे सगळे उपाय त्यांनी शासकांमार्फत आखले असते. आता सर्वात महत्वाचा प्रश्न उरतो म्हणजे मुस्लिमांचा प्रश्न त्यांनी कसा हाताळला असता. पटकन वाटून जातं, समान नागरी कायदा करून. एकतर सावरकर पंतप्रधान झाले असते म्हणजे आपण लोकशाही राज्यव्यवस्थाच स्वीकारली असती. मग ज्या प्रांतामध्ये मुस्लिम जास्त संख्येनं आहेत त्यांचं बहुमत तिथं झालं असतं. मग आपल्या विरोधी असणारे कायदे त्यांनी करून दिले असते का? तरीही माझ्या मते अल्पसंख्याकांच्या न्याय हक्कांचं संरक्षण केलं गेलं असलं किंवा त्यांनी केलं असतं तरी देशाच्या एकात्मतेला बाधा येईल अशी कोणतीच गोष्ट त्यांनी कधीच मान्य केली नसती. एकूणच काय, नीतीमूल्यांवर आधारित अर्थसत्ता आणि संरक्षण सिद्धता यांचा मिलाफ घडवून एक समर्थ, एक विजिगीषू भारत बनवणे यांचं त्यांचं ध्येय हे नक्की साकार झालं असतं. तरुणांना त्यांनी आवाहन केलं असतं की देशाच्या स्वातंत्र्यासाठी तुम्ही जितका त्याग केलाय त्याच्या शतपटीने आता त्याग करावा लागला तरी सुद्धा तो केला पाहिजे. सावरकरांचे हे विचार डॉक्टर कलामांच्या सॉन्ग ऑफ युथ या कवितेमध्ये उतरलेले दिसत आहेत. त्या कवितेच्या चार ओळींनी मी माझ्या भाषणाचा समारोप करते. ॲज अ यंग सिटिझन ऑफ इंडिया, आर्म्ड विथ टेक्नॉलॉजी, नॉलेज अँड लव्ह फॉर माय नेशन, आय रियलाइज स्मॉल एम इज क्राईम. आय शॅल वर्क अँड स्वेट फॉर द ग्रेट विजन, द विजन ऑफ ट्रान्सफॉर्मिंग इंडिया इन टू अ डेव्हलप्ड नेशन powered by economic strength and value system. धन्यवाद.